केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 15 जुलै पासून पुढील 75 दिवस सर्व लाभार्थ्यांना विनामूल्य कोरोना प्रतिबंधात्मक प्रिकॉशन डोस देण्याचे निश्चित केले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात या प्रिकॉशनरी डोससाठी कोविशिल्ड डोसचे 501,510 व कोवॅक्सिनचे 9,633 लाभार्थी आहेत. या दृष्टीने पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह मार्गदर्शनाखाली प्रशासनाने नियोजन केले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात पुरेशा प्रमाणात कोविशिल्ड लस मात्रा उपलब्ध असल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोसावी यांनी सांगितले आहे. 15 जुलै 2022 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत सर्व शासकीय लसीकरण केंद्रांवरती प्रिकॉशनरी डोस मोफत देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनांच्या अनुषंगाने दुसरी मात्रा घेऊन झाल्यानंतर 6 महिने तसेच कोरोना आजाराची लागण झाली असल्यास त्यानंतर 3 महिन्यांच्या कालावधीनंतर व्यक्ती प्रिकॉशनरी डोस घेण्यास पात्र असतील. सर्व लाभार्थ्यांनी प्रिकॉशनरी डोस घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.